नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज तुमचं आपलं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तत्पूर्वी तुम्हाला जे काही कंटेंट आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहिला आणि तुमच्या छान कमेंट आल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आपण निफ्टी बँक निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिसचं आपण काही वीकली अनालिसिस पण करणार आहे, कारण हा वीक पूर्णपणे क्लोज झालेला. या 5 दिवसांमध्ये काही काय मोठमोठी घडामोडी घडल्या आणि याच्यामध्ये पुढच्या आठवड्यात याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सांगेल की पहिल्यांदाच व्हिडिओला पाहत आहे तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, कारण त्याशिवाय तुम्हाला आमच्या अपडेट्स क्विकमध्ये मिळायला मदत होणार नाहीये. मित्रांनो, निफ्टीमध्ये आजही अपेक्षेप्रमाणे जोरदार सेलिंग होतं. आपल्याला कालचं असं म्हणणं होतं की थोडा बाउन्स बॅक घेणं जोरदार पडेल असं आपलं म्हणणं होतं की डाऊनच पडेल. आज बाऊन्स घेतलाच नाहीये, थोडा पण नाही, काहीच नाही, डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झाला, तिथून तो कंटिन्यू पडतोय. कारण ओआयचा डेटा पूर्णपणे हा बेअरिश होता, आपण 3-4 दिवसापासून पाहतोय त्याप्रमाणे. आता मित्रांनो, आज येतो निफ्टीच्या चार्टकडे. निफ्टीमध्ये जर इथे बघितलं तर आधी सगळ्यात आधी आपण डेलीचं अनालिसिस करतोय. डेलीमध्ये जर तुम्ही ते ऑब्झर्व केलं तर मागील 3-4 दिवसांमध्ये जोरदार सेलिंगचं सत्र सुरूच आहे आणि आज एक गॅप भरवलेला आहे मार्केटने. ओके, आणि तिथून पण जोरदार खालच्या दिशेने आलाय. 17,800 लेवल आजची त्याने क्रॉस करून खाली गेलेला नाही, त्यामुळे ती थोडी दिलासादायक गोष्ट आहे. असं जर वाटतंय की ती क्रॅश करते तर किती जाईल हे आपण बघूया. तत्पूर्वी आपण थोडा विकली बघूया. विकलीमध्ये आपल्याला काय दाखवायचं काम करतोय हे आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. ओके, विकलीमध्ये जर आपण डेटा याच्यामध्ये बघितला तर विकली कॅन्डल्स ज्या आहेत याच्यामध्ये बघा सेम कंडिशन आहे. विकलीमध्ये पण आपलं मागच्या वीकमध्ये पण बोलणं होतं की ह्या वीकमध्ये आपल्याला पडायला पाहिजे मार्केट, म्हणजे हा 3रा वीक आहे की ज्याच्यामध्ये आपण हे अनालिसिस करतोय. तर याच्यामध्ये बघा आपल्याला जी काही गोष्टी दिसत आहेत पहिल्या, तर त्या आपण थोड्या इन डिटेल्समध्ये बघूया. ह्या गोष्टी अशा सांगतायत की याच्यामध्ये जोरदार हेवी सेलिंगचा फंडा अजून पण चालूच आहे. मोस्टली मार्केट मला असं वाटतं की या लेवलला एक सपोर्ट घेऊ शकतं. ओके, अप्रॉक्स तुम्ही जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स आहे, याला ह्याच्या पशीच तो सपोर्ट घ्यायचं काम करतोय. म्हणजे थोडा बाउन्स बॅक अपेक्षित असतो. सोमवारी ओपनिंगला तो मोस्टली फ्लॅट ओपनिंग द्यायची शक्यता जास्त आहे जर कुठली न्यूज आली नाही तर. आजचा डाऊ थोडा इम्पॅक्टिव्ह राहील आणि सोमवारी जे आपले आशियन मार्केट्स ओपन होतात त्याच्यावर राहील. आणि हे आपल्या टेलिग्रामला सांगतो मी काय करायचे, कसं करायचे, कसे स्टॉक्स काम करताय. तुम्ही बघताय आपण जेही स्टॉक्स देतोय 80% स्टॉक्स काम करतात आपल्यासाठी. ओके, आणि ज्यांना टेलिग्रामचे अपडेट्स पाहिजेत त्यांनी जी खाली लिंक दिली आहे शंभुराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने, त्याच्यावरून जॉईन करा. कारण खूप लोकांनी आपल्या नावाने फेक अकाउंट बनवून त्याच्यावरून लोकांना काही काही सल्ले द्यायचं काम करतात, तर लिंक खाली दिलेली आहे. आता याच्यामध्ये बघा असं दिसतंय मला की 17,750 ही सपोर्ट लेवल आहे पुढची निफ्टीची क्विकमध्ये जर विचार करायला गेला तर. आता थोडं लोअर टाइम फ्रेमला जाऊन बघूया. 15 मिनिटांमध्ये काय दिसतंय का सोमवारच्यासाठी, ज्यांना इंट्राडे करायचं आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट इथे महत्वाची असेल. ओके, तर पहिली गोष्ट आपण इथे 15 मिनिटांमध्ये जाऊया. 15 मिनिटांमध्ये मी जर इथे ऑब्झर्व केलं तर एक गोष्ट बघा, इथे 15 मिनिटांमध्ये सेम कंडिशन आहे. आपण याच्यामध्ये येस हे बघा आपलं कालचं जे बोलणं होतं कालचं हे मी तुम्हाला सांगतो. काल मी असं बोललो होतो की इथून थोडा बाउन्स बॅक घेईल आणि असा जाऊन पडू शकतो, परंतु आज गॅप डाऊन झाल्यामुळे फेल झाल्या सगळ्या गोष्टी, काय हरकत नाही. आणि आपला जो व्ह्यू होता त्या दिशेनेच तो खाली यायचा प्रयत्न करतोय, ही एक महत्वाची गोष्ट. इन केस जर समजा असं तुम्हाला वाटतंय की सोमवारी इथून थोडा बाउन्स बॅक आला, दिसतंय की शेवटच्या काही मिनिटांमध्ये थोडं इथे बाईंग होताना दिसतंय आजच्या कंडिशनला, जरी वरती आला तरी लक्षात ठेवा हार्डली तो इथपर्यंत यायचा प्रयत्न करेल. ओके, 18,100 वर मार्किंग करा. 18,100 हा रेजिस्टन्स राहील. जरी मार्केटने बाउन्स बॅक घेतला तर 18,100 ही रेजिस्टन्स लेवल राहील सोमवारच्या तुमच्या ट्रेडसाठी, तिकडे लक्ष ठेवा. आणि 17,800 ब्रेक करतोय तर तुम्हाला तो खाली सोमवारी 17,600 पर्यंत घेऊन जाईल. ओके, ही लेवल तुम्हाला महत्वाची ठेवायची, महत्वाची, खूप महत्वाची लेवल असेल याच्यामध्ये. आणि जोरदार फॉल येत राहतील. इन डेप्थ लेवल्स तुम्हाला मी टेलिग्रामला सांगेल. ओके, हे समजलं. आता थोडं बँक निफ्टीकडे जाऊ. जी लोक बँक निफ्टीमध्ये ट्रेड करतात त्यांच्यासाठी आपल्याला इथे महत्वाची गोष्ट आहे. ओके, आता हे बँक निफ्टीमध्ये जरी बघितलं तर खूप दिवसातनं आपण बघतोय की बँक निफ्टी लीड करतोय त्याला पडण्यासाठी. ओके, तर याच्यामध्ये बघा बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय. डेलीमध्ये या, डेलीमध्ये पण सेम कंडिशन आहे, जोरदार फॉल चालू आहे. तर याला थोडा झूम करू आपण. झूम केला की आपल्याला इन डेप्थमध्ये शिकायला सोपं जातं. याच्यामध्ये पण बघा मला तर असं दिसतं याच्यामध्ये की आणखीन याच्यामध्ये फॉलिंग येऊ शकतं. गॅप जोरदार दिसतोय आजच्या कंडिशनला, प्लस याच्यामध्ये इंगल्फिंग कॅन्डल बनवलेली आहे.
ओके तर याचा अर्थ काय तर स्ट्रॉंग सेलिंग आज ही झालेले मार्केट मध्ये मग आता सपोर्ट कुठे घेते हे थोडं इथे बघायचा प्रयत्न करूया एक गोष्ट जर तुम्ही इथे ऑब्जर्व केली असेल तर मला मार्केटला थोडा इथे एक दिसतो इथे आधी रेजिस्टन्स होता इथून जातोय म्हणजे 41600 च्या लेव्हलला मला बँक निफ्टी मध्ये पण एक सपोर्ट झोन दिसतोय इथून थोडा मार्केट मध्ये बाउन्स बॅक यायला पाहिजे ओके इथून थोडा बाउन्स बॅक अपेक्षित आहे जास्त नाही ओके हार्डली 300-400 पॉइंट आला तर तोही होऊ शकतो जर 41600 ब्रेक करतोय तर तुम्हाला तो नॉर्मली कुठे घेऊन जाईल ते दाखवतो बघा 41600 ची लेव्हल जर ब्रेक केली तर तो नॉर्मली पुन्हा 41000 च्या दिशेने घेऊन जाऊ शकतो लक्ष ठेवा खूप महत्त्वाचे लेव्हल्स राहतील हे डेली मध्ये आता वीकली मध्ये बघूया काय दाखवतोय आपल्याला ते वीकली ॲनालिसिस पण आपल्याला तेवढंच त्याच्यामध्ये इंपॉर्टेंट राहणार आहे ओके याच्यामध्ये बघा वीकली मध्ये तर जोरदार आलं याचा अर्थ काय तर पुढच्या वीक मध्ये पण जोरदार धुवादार सेलिंग दिसू शकतं हे इनडायरेक्टली तो आपल्याला सांगायचं काम करतोय ओके हे बघा वीकली मध्ये जोरदार पडलेली कॅन्डल मागील जवळपास 4-5 वीकला त्याने ब्रेक केलेला आहे ओके सपोर्ट घेऊ शकतो जसं इथे पण दिसतोय आपल्याला की आधी इथे एक रेजिस्टन्स होता नॉर्मली आणि इथेच तो यायचा प्रयत्न करेल एक छोटी अशी इथे कॅन्डल बनवायचा प्रयत्न करू शकतो ही लेवल ब्रेक केली तर अजून 1500-2000 पॉईंट बँक निफ्टीमध्ये आपल्याला खालच्या साईडला मिळतील हे झालं वीकली ॲनालिसिस पुढच्या वीकचं थोडा पॉज थोडा वरच्या दिशेने बाउन्स आणि परत खाली येणार आहे ओके सपोर्टवर लक्ष ठेवायचं आपल्याला 41600 ओके आता थोडं 15 मिनिटात येऊ ज्यांना सोमवारी इंट्राडे करायचं त्यांच्यासाठी काय दिसतंय आपल्याला ते पण पाहण्याचा आपण इथे प्रयत्न करूया ओके 15 मिनिटांमध्ये जर आपण आलो इथे तर ओके हे बघा याच्यामध्ये आपल्याला सिम्पल आजच्या कंडिशनमध्ये सेम जोरदार इथे पण धुवादार बॅटिंग झालेली आहे आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की थोडा इकडे हा बाउन्स बॅक घेऊ शकतो ओके थोडं लक्ष राहू द्या याच्यामध्ये ह्याच्या कॅन्डल्स आहेत याच्यामध्ये बघा सगळं जे काही ना कॅन्डल्सची खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला याच्यामध्ये इथून थोडासा बाउन्स बॅक घ्यायची शक्यता वाटते मला हा रेजिस्टन्स म्हणून तुमचं काम करेल नॉर्मली 42000 लेवल आहे 42200 आसपास ओके लक्ष ठेवा 42200 पासून तो पुन्हा पडू शकतो आला बाउन्स तरी 42200 आणि जी खालची लेवल आहे ती 41600 ह्या दोन गोष्टी इंट्राडेवाल्यांनी लक्षात ठेवा जिकडे जाईल तिकडे 50 पॉईंट घ्यायचे आणि निघून जायचं क्लिअर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं आता काही स्टॉक्सवर चर्चा करूया आणि आपण बघतोय जे स्टॉक्स आहेत ते कशा प्रकारे काम करतात परंतु हे फक्त स्टडी पर्पजसाठी आहेत कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला किंवा टिप्स आम्ही याच्यामधून देत नाहीये चला आपण काही स्टॉक्सची चर्चा करूया आता याच्यामध्ये ओके याच्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे स्टॉक्स तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो पहिला आहे आपल्याला सुवेन फार्मास्युटिकल्स ओके सुवेन फार्माचं नाव लिहून घ्या याच्यामध्ये याला आपण डेलीमध्ये आणूया याच्यामध्ये बघा तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर 504 क्लोजिंग ॲक्स आहे याचं आणि याच्यामध्ये मला महत्त्वाचं सापडलं आहे काय तर याच्यामध्ये याने याची रेजिस्टन्स लाईन ब्रेक केली तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ओके ब्रेकआउट दिसतोय छानपैकी ओके छान एक कप पण बनवलेला आहे याच्यामध्ये इथून तो जोरदार वर जायचा प्रयत्न करतोय आणखीन एक महत्त्वाचा पॅटर्न याच्यामध्ये दिसतोय तुम्ही जर एक पाहिला गेला तर इथे फ्लॅग पोल पण आहे फ्लॅग पोल ब्रेकआउट आहे याचा अर्थ इथून आणखीन जोरदार रॅली इथून तुम्हाला 40-50 पॉईंट मिळतील जर तो तुम्हाला 505 वर सापडतोय तर तिथे तुम्ही त्याचा विचार करू शकता तुमचं अनालिसिस लावून हा झाला सुवेन फार्मा याच्यानंतर ना आणखीन एक दुसरा स्टॉक्स तुम्हाला मी देतो जो बाईंग साईडला आपल्याला विचार करायचा जर मार्केट त्या साईडला जात आहे तर तो आहे वोल्टास लिमिटेड ओके याच्यामध्ये आपल्याला काय दिसते ते बघा आपण ओके वोल्ट एम ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड असं नाव आहे त्याचं ओके नाव लक्षात या सगळ्यांना इथे दिसेल व्यवस्थित वोल्ट एम ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड हा त्याचा नाव आहे याच्यामध्ये जर बघितलं तर 2540 लेवल आहे याच्यामध्ये थोडा बाउन्स बॅक घेताना दिसतोय विथ सपोर्ट इथे जर तुम्ही बघितलं असेल याला तर थोडा इथे सपोर्ट घेताना दिसतोय आपल्याला ओके इथे बघा थोडी प्रेशर लेवल आहे याच्यामधून तो बाउन्स बॅक घेऊन वर जायचा प्रयत्न करतोय तर थोडं लक्ष राहू द्या याच्याकडे 2540-2600 पर्यंत तो आपल्याला रेंज दाखवू शकतो ओके कारण मार्केट थोडं सेलिंग प्रेशरला आहे क्विकमध्ये बाहेर पडायचं असेल तर यांचा विचार करायचा आहे तुम्हाला हे झाले दोन बाईंग साईडला आपण जर मार्केट पॉझिटिव्ह राहते तर इनकेस निगेटिव्ह मार्केट राहतंय तर दोन स्टॉक्स अजून आपण चर्चा करूया यांच्याविषयी तर हे दोन स्टॉक्सवर आपण जर बघितले याच्यामध्ये तर याच्यामध्ये पहिला आहे हिंदाल्को इंडस्ट्रीज ओके हिंदाल्कोमध्ये आम्हाला असं दिसलं की याच्यामध्ये जोरदार ट्रेंडलाईन ब्रेकआउट झालेला आहे ओके इथे एक ऑब्झर्व करा तुम्ही हिंदाल्कोमध्ये ऑलरेडी ब्रेकडाऊन दिलेला आहे याचा अर्थ जोरदार येऊ शकतो क्विक सपोर्ट झोन आहे याच्यामध्ये इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर क्विक सपोर्ट आहे 429 चा
तो जर ब्रेक करतोय तर तो नॉर्मली तुम्हाला इथपर्यंत घेऊन जाईल खाली 440 430 पर्यंत आपल्याला लेव्हल्स त्याच्यामध्ये दिसू शकते. त्यामुळे लक्ष ठेवा हिंदाल्कोवर. हिंदाल्को जोरदार पडेल. स्टील सेक्टर मध्ये मला असं वाटतं जोरदार सेलिंग येऊ शकतं येणार आठवड्यामध्ये. ओके, आणखीन एक शेवटचा आहे याच्यामध्ये बघू आपण. येस, चला शेवटचा कुठला स्टॉक आहे ह्याच्यामध्ये आपण थोडी चर्चा करूया जेणेकरून तुम्हालाही समजायला सोपं जाणार आहे. ओके, चला पुढच्या स्टॉकचं नाव लिहा क्रॉम्प्टन ग्रीव्ज. इथे नाव आहे बघा. बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की नाव थोडं स्पष्ट सांगा. इथे बघत जावा क्रॉम्प्टन ग्रीव्ज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड हा एक स्टॉक्स आम्हाला याच्यामध्ये भेटलेला आहे आमच्या स्कॅनरमध्ये. याच्यामध्ये पण आम्हाला असं वाटतंय की स्ट्रॉंग सेलिंग येऊ शकतं. इथे पण बघा नॉर्मली त्याने सपोर्ट ब्रेक केलेला आहे आणि ह्या लेवल्समध्ये असं दिसतंय की तो अजून जोरदार डाऊन साईडला जाऊ शकतो. लाईन्स थोड्या वर खाली होतील, ॲडजस्ट करा, कारण हे ड्रॉ करताना मोस्टली होऊ शकतं असं. थोडा वर घ्यायला याच्यामध्ये आपल्याला सगळं समजून जाईल. ओके, तर लक्ष ठेवा याच्यावर 340 खाली जर दिसला तर 320-300 रेंजमध्ये तो आपल्याला खालच्या लेवल्स दाखवू शकतो टप्प्याटप्प्याने. फक्त सेलिंग प्रेशर जोरदार राहील. अशा प्रकारचे हे स्टॉक्स होते. याचा ॲनालिसिस करायचं, डायरेक्ट ट्रेड कुठेही घ्यायचं ना, तुमचा ॲनालिसिस इम्पॉर्टंट आहे, तरच तुम्हाला याच्यामध्ये अजून सक्सेस मिळणार आहे. अशा प्रकारे निफ्टी बँक निफ्टीचं आपण ॲनालिसिस केलं. तुम्हाला आजच्या व्ह्यूमध्ये काय वाटलं, आजचं मार्केट कसं वाटलं, प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुम्ही जेवढ्या कमेंट टाकणार तेवढा आम्ही तुम्हाला आणखी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करूया. थांबतोय ते मित्रांनो. आता व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. त्यांनाही सांगा स्टॉक मार्केट साध्या सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवर शिकायला मिळेल. आणि थांबूया येते मित्रांनो, पुन्हा भेटूया सोमवारी संध्याकाळी 6 वाजता पोस्ट मार्केट रिपोर्टसह. धन्यवाद.